देश भर में बुद्धिस्ट सर्किट को जोड़ने के लिए 21,000 कोटी की सीमेंट सड़क बनाई जा रही है, ऐसी जानकारी केंद्रीय सड़क व महामार्ग मंत्री नितिन गडकरी ने दी। वे कामठी के ड्रैगन पैलेस में आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम में उपस्थित थे। तथागत गौतम बुद्ध का जन्म स्थल और महापरिनिर्वाण स्थल साथ ही नागरिकों को दीक्षा दी वो जगह भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का जन्म मृत्यु साथ ही विविध ऐसे महत्वपूर्ण स्थलों का बुद्धिस्ट सर्किट के रूप में केंद्र सरकार विकास कर रही है। विभाग द्वारा देश भर में बुद्धिस्ट सर्किट को जोड़ने के लिए 21,000 करोड़ की सीमेंट की सड़कें बनाई जा रही है, ऐसी जानकारी केंद्रीय सड़क व महामार्ग मंत्री नितिन गडकरी ने कामठी के ड्रैगन पैलेस टेम्पल में आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम में दी। इस दौरान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्य के विधानसभा विरोधी पक्ष नेता पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले, ड्रैगन पैलेस टेम्पल की संस्थापिका सुलेखा कुंभारे समेत कई नागरिक उपस्थित थे। इस दौरान तथागत गौतम बुद्ध के विचार संदेश संपूर्ण विश्व के मानव जाति के कल्याण के लिए है और इसे आत्मसात करने की बात नितिन गडकरी ने कही। वही तथागत गौतम बुद्ध ने अपने विचारों से संपूर्ण विश्व पर विजय प्राप्त करने की बात विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने की। साथ ही कार्यक्रम में केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ने भी अपने विचार व्यक्त की। तिथे आमचा एक मास्टर मुस्लिम कारागिर आहे, आपलं काय नाव त्यांचं? महाजन। महाजन, महाजन का नाम क्या वडिलाचं? तय्यब महाजन। तय्यब महाजन, तय्यब महाजन। देवेंद्रजी ते 85 वर्षाचे आहेत आणि मी गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या मागे उभा असतो। त्यांनी हँडलूममध्ये वेविंगचे चमत्कार केलेले आहे, रेकॉर्ड केलेले आहे। आणि त्यांना पवनीकर आता तिथे आल्यामुळे पाचगावला जे मी खासदार म्हणून दत्तक घेतलेलं क्षेत्र होतं तिथे वेस्ट कॉटनपासून म्हणजे चिंद्या ज्या रेडीमेड गार्मेंटच्या निघतात एवढे सुंदर गालीचे तयार झाले आहे की ते 400 रुपयात हे विकतात, आम्ही 500 रुपयात देऊ शकतो तो पण आयकिया कंपनीला मी त्याचं सॅम्पल पाठवलं तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही 5,000 रुपयात घेऊ। आणि या सगळ्या महिला आत्ता ज्यांना सर्टिफिकेट त्या शिकणार आहेत आणि माझी इच्छा आहे की नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या 10,000 महिलांना हे ट्रेनिंग द्यायचं आहे आणि एक महिला 6,000 रुपये महिना कमीत कमी कमवेल। आणि ताईंना मी सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि हा प्रकल्प सुरू करा। मला खूप आनंद आहे की ताईंनी हा प्रकल्प इथे सुरू केला आणि त्यामुळे इथल्या अनेक निराधार गरीब शोषित पीडित महिलांना रोजगार मिळणार आहे। याबद्दल ताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो।